मंत्रपुण्यायेचा यशस्वी उच्चाराय करून आपल्या प्रांगणात परतते. पुन्हा एकदा तेलगे मात्र यशस्वी चढाई करतोय. मध्यरक्षकाला फरक पाटीलला बाद करून आपल्या प्रांगणात परततोय. अजिंक्य पाटील त्यांच्या समोर वालोट संघाचे दोन खेळाडू. तुला माहिती आहे आपल्याकडे काय करायचे आघाडी आहे. घरत आणि बरोबर कोपरा रक्षकाला त्यांनी टिपलेला आहे. आणि एक पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय तो आधार संघाचा हा अजिंक्य पाटील. पाहूया मैतच गिरकी मारण्या प्रयत्न लात गडी मारून लात मारून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. अरे माझं काय मुख्य शोपकर सुपर नायकर पंचायतचा निर्णय अंतिम निर्णय. सरस दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. वार्ड संघाचा मध्यम गांधा असलेला हा खेळाडू त्याच्या समोर या आठवड्यातली ही सलग दुसरी स्पर्धा आहे. उद्या देखील अशाच प्रकारची एक स्पर्धा मुरुडमध्ये आयोजित केलेली आहे. श्रीराम जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुड जिल्हा रायगड आयोजित निमंत्रित संघाचे तालुकास्तरीय कबड्डी सामने रविवार दिनांक 23/2/2020 रोजी आयोजित केलेले आहे. तर ही सलग तिसरी स्पर्धा असेल मुरुड तालुक्यातली. फरक पाटील मात्र पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय. तर दोन्ही संघांकडून अंतिम सामन्यात देखील चांगला खेळ पाहायला मिळतोय. पकडी पाहायला मिळतात, चढाई पाहायला मिळतात, लढाया पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फरक पाटील म्हणतात. दोनच खेळाडू शिल्लक आहेत शिवलिंग वालवटी संघाचे. आणि लोणाचा बोध आहे तो शिवलिंग वालवटी संघाच्या बाजूला. आणि सामना मध्यंतरासाठी थांबतोय. या स्पर्धेत आधार संघाने घेतले. तरी सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पुन्हा एकदा फरक पाटील आपण पाहतोय. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शिवलिंग वालवडी संघाचा सांघिक खेळ आपण पाहतोय. फरक पाटील मात्र बाजूतोय, गुण मिळतोय तो शिवलिंग वालवडी संघाला. अर्किश पाटील शिवलिंग वालवडी संघाचा एक उंच पुरा चढाई पडतो आपण पाहतोय. श्री गणेश आधार संघाच्या पंगडात खूप चांगला प्रयत्न होता. बोनस गुण घेण्याचा नक्कीच त्याच्या या प्रयत्नाला यश मिळतंय. आणि नक्कीच बोनस गुण आपल्या संघाला मिळवून देतोय. अल्केश त्याला प्रत्युत्तर. अजिंक्य पाटील एकूणच पुरा चढाई पडतो आपण पाहतोय. लात मारून गडी बांध करण्याचा खूप चांगला प्रयत्न होता, परंतु कितपत त्याच्या या लातेला यश मिळतंय. आणि काय दाद आमच्या पंचांकडून मिळतोय. आणि रिक्त हस्ते माघारी करतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अल्केश.
अंतिम सामने मध्ये देखील दोन्ही संघांकडून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. कोणता संघ या चषकावर आपलं नाव कोरतोय, कोण ठरतोय वाडा चषक 2020 चा मानकरी. अजून देखील अंदाज आलेला नाहीये. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असताना 5 गुणाची आघाडी ही आधार संघाकडे आहे आणि 5 गुणाची पिछाडी ही शिवलिंग वालवटी संघाकडे आहे. तर आता या 5 मिनिटात काय बदल या सामन्यामध्ये घडेल, तर कशा प्रकारे प्रयत्न करेल शिवलिंग वालवटी संघ ही 5 गुणाची पिछाडी भरून काढण्याचा. मात्र सुंदर क्षेत्र रक्षण आपण पाहतोय. श्री गणेश आधार संघाचा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. भोंगा वाजलाय तो अजिंक्य पाटील साठी. करूया मरो अशी चढाई घेऊन निघालेला अजिंक्य पाटील मात्र यशस्वी चढाई करतोय. तर आजच्या या स्पर्धेसाठी जे पंच आम्हाला लागले आणि ज्यांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर आम्ही ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत आहोत, जसे आमचे सर्व सरपंच स्वप्नील कामाने, अविनाश गायकर, नितीन वारगे, संतोष भोईर, धनंजय नाईक, कीर्तन माळी आणि शुभम पाटील यांनी सुद्धा मोलाची कामगिरी या ठिकाणी या मंडळासाठी केलेली आहे. खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी या मंडळाला केलेलं आहे. अगदी ही स्पर्धा चालू झाल्यापासून त्या अंतिम सामन्यापर्यंत आम्ही या शुभम पाटील यांना पाहतोय की खूप मोलाचं सहकार्य त्यांनी या मंडळासाठी केलेलं आहे. तसेच केतन माळी यांनी सुद्धा आमच्या मंडळ मोलाचा असं सामानाच्या कामगिरी पहिल्यापासून शेवटपर्यंत पार पाडली. आमच्या मंडळाच्या वतीने त्याचं मनापासून आभार, धन्यवाद. पाहूया पराग पाटील. स्पर्धेचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया शिवलिंग वालवटीचे मजबूत बांधा शरीरयष्टी असलेला हा खेळाडू पाहूया. खोलून चढाईकडे पाहूया. त्याला माहित आहे आपल्याला काय करायचे पिछाडी आणि पिछाडी भरून काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताय. पाहूया त्यांच्या समोर 7 खेळाडू आता संघाचे. पाहूया खोलून चढाईकडे आणि बरोबर त्यांनी एकडे बाद गेला आहे. त्याला प्रत्युत्तर अजिंक्य पाटील साठी मात्र भोंगा वाजलाय. करूया मरो अशी ही चढाई घेऊन निघालेला अजिंक्य पाटील आपण पाहतोय. मात्र संत फेरी करतोय. आणि 2 गुणांची कमाई नक्कीच करते आपल्या श्री गणेश आधार संघासाठी. अजिंक्य पाटील एक धुरंधर चढाईपटू श्री गणेश आधार संघाचा. जवळजवळ आमच्या कबड्डी प्रेमींनी या सामन्याचा अंदाज घेतलेला आहे. वाडा चषक 2020 चषकाचा
कोण ठरतोय मानकरी? आणि सामना संपतोय. आणि या